सरकारसोबत धनगर आंदोलकांच्या शिष्टमंडळानं आज या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली. त्यावेळी धनगर समाजाच्या वतीनं इतर राज्यांमध्ये, देशभरातल्या इतर काही राज्यांमध्ये कशा पद्धतीनं धनगर समाजाला आरक्षण देण्यात आलंय त्याचे काही GR सादर केलेत. काय माहिती त्यांच्या वतीनं सरकारकडे देण्यात आली त्यावरही एक नजर टाकूयात. इतर राज्यांनी धनगर आरक्षण कसं दिलंय तर मध्य प्रदेशमध्ये छत्री समाजाच्या जागी छत्री समाजाला ST प्रवर्ग आरक्षण देण्यात आलेलं आहे. बिहारमध्ये धनगर आणि ओरान या समाजाला ST प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये गोंड गोवारी या समाजाला ST प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे. मध्य प्रदेश सरकारनं केंद्र सरकारकडे न जाता आपल्याच अधिकारात, स्वतः राज्य सरकारच्याच अधिकारात हा निर्णय घेतला. तर तेलंगणा राज्यामध्ये अनुसूचित जमातींसाठीचं आरक्षण हे 6%वरून 10% नेण्यात आलंय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.